कागल तहसील कार्यालयाच्या आवारातील अनेक झाडांना वाळवी लागलीय त्यातून काही झाड पूर्णपणे वाळली आहेत तहसील कार्यालयामार्फत दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवडीचं नियोजन केलं पूर्ण दुर्लक्ष आहे कागल शहरातील प्रशासकीय इमारतीला आता नऊ वर्ष पूर्ण झाली या इमारतीत महसूल विभागासह दुय्यम निबंधक भूमी अभिलेख आणि ट्रेझरी कार्यालय या इमारतीच्या प्रशस्त परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आली तर इमारतीसमोर सुंदर बगीचाही करण्यात आलाय पण गेल्या काही वर्षात अनेक झाडांना वाळवीनं पोखरलंय झाडांच्या फांद्यापर्यंत वाळवी पोहोचल्यामुळे अनेक वृक्ष अक्षरशः अवस्थेत आहेत अनेक झाडं पूर्णपणे वाळली असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे या झाडांकडे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आता तर इथल्या बागेचीही दुरावस्था झाली आहे वास्तविक दरवर्षी तहसील कार्यालयाकडून पावसाळ्यात वृक्ष लागवडीचं नियोजन केलं जातं पण तहसील कार्यालयाच्या आवारातच असलेल्या झाडांच्या देखभालीकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळं एक प्रकारे दिव्याखाली अंधार अशीच परिस्थिती आहे